ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधलं तिसरं न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण बघूयात. द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 किलोग्रॅम अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिवली. एका पदार्थाचं, वस्तूचं पृथ्वीवरचं मास आणि वेट 5 kg आणि 49 न्यूटन एवढे आहेत. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून, तर यांच्या चंद्रावरच्या व्हॅल्यू काय असतील. ॲज्युम दॅट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चंद्रावरचं जे आहे ते पृथ्वीच्या 1/6 आहे असं माना, असं त्यांनी सांगितलं. आता काय काय गिव्हन आहे ते आपण बघूयात. उत्तर लिहिताना गिव्हन, टू फाइंड, सोल्युशन या पद्धतीनं व्यवस्थित मांडणी करून लिहायचं. मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ, त्याला आपण ME म्हणूयात, इज इक्वल टू 5 kg. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ, त्याला आपण WE म्हणूया, ई म्हणजे अर्थ, इज इक्वल टू 49 न्यूटन. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 ऑफ दॅट ऑन अर्थ. इथं दॅन झालं आहे, दॅट हा शब्द पाहिजे. टू फाइंड मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून, MM, आता मुद्दाम कॅपिटल M असं नोटेशन माससाठी दिलं आहे आणि स्मॉल M हे मूनसाठी आहे. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून WM. ठीक आहे, सोल्युशनकडे जाऊया. सोल्युशन, ॲज मास ऑफ द ऑब्जेक्ट रिमेन्स सेम एव्हरीवेअर. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही ऑब्जेक्टचं मास जगात या विश्वात कुठंही गेला तरी तेवढंच राहतं. देअरफोर MM इज इक्वल टू ME. देअरफोर MM इज इक्वल टू 5 kg. लेट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ अँड ऑन मून बी GE अँड GM रिस्पेक्टिवली. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण G असं मानतो, स्मॉल G, पण अर्थसाठीचं आहे म्हणून GE आणि मूनसाठी आहे ते GM असं मानू. आता आपल्याला वेटचा फॉर्म्युला माहिती आहे, वेट W इज इक्वल टू MG. मग हे आपण अर्थ आणि मून यांच्यावरचं जे वेट आहे वस्तूचं त्याचा फॉर्म्युला इथं मांडूयात. WE इज इक्वल टू ME इंटू GE. W इज इक्वल टू MG आपल्याला माहिती आहे, फक्त हे अर्थवरचं आहे म्हणून EE असं लिहिलं आहे आणि मूनवरती त्या वस्तूचं जे वेट आहे ते काढण्यासाठी WM इज इक्वल टू MM इंटू GM यांना आपण 1 आणि 2 आकडे देऊन ठेवूयात. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू इज 1/6 1/6 आहे दॅट ऑन अर्थ, GE 1/6 आहे. देअरफोर GM अपॉन GE इज इक्वल टू 1/6. याला इक्वेशन 3 म्हणूयात. आता आपण काय करू, डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. जे वेट ऑफ मून, वेट ऑन मून, वेट ऑफ नाही, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून अपॉन वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ यांचे फॉर्म्युले जसेच्या तसे उजव्या बाजूला लिहूया, MM इंटू GM अपॉन ME इंटू GE. बरोबर, आता किमती भरूया. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ WE आहे 49, हे दोन्ही मास 5 किलोग्रॅम आहेत, इंटू
हा रेशो आपण आत्ताच फाइंड आउट केला 1/6, हे 5 ला 5 कॅन्सल झाले, हे 49 ला इकडे घेऊन जाऊयात आपण. WM इज इक्वल टू 49 × 1/6, 6 भागावं लागेल. 6 × 8 = 48, 1 उरतोय, पॉईंट दिला, 1 चे 10 झाले, 6 × 1 = 6, 10 × 6 गेले, 4 उरले, 6 × 6 = 36, पुन्हा 4 उरले, 6 × 6 = 36, हे 6 6 6 6 असं येतच राहणार. हे आपण राऊंड अप करण्यासाठी काय करत असतो, या तिसरं डेसिमल जे आहे दुसऱ्या डेसिमल नंतरचं तिसरं डेसिमल 5 किंवा 5 पेक्षा मोठं असेल तर आपण अलीकडचं डेसिमल 0.1 वाढवतो. सो WM इज इक्वल टू 8.17 न्यूटन. आन्सर आपल्याला लिहिलं पाहिजे, मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इज इक्वल टू 5 किलोग्रॅम, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इज इक्वल टू 8.17 न्यूटन.